सोपलांची रिटायरमेंटची वेळ आली जवळ. जिल्ह्याच्या राजकारणात नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यात दिलीप सोपल, दिलीप माने आणि रश्मी बागल यांनी शिवबंधन हातात बांधले. महाजनादेश यात्रेमुळे भाजपने जिल्ह्यात भलमोठ शक्ती प्रदर्शन केलं. त्या शिवसेनाही मागे राहताना दिसत नाहीये. निर्धार शिवशाहीचा हा उतात्मा स्मृतीला मेळावा घेऊन त्यांनी आजी आणि माजी शिवसैनिकांचा मनोमिलन करून आणले. दरम्यान आपल्या वेगळ्या ढंगाच्या भाषण शैलीने महाराष्ट्रावर प्रसिद्ध असणारे बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी लवकरच रिटायरमेंट जवळ आल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान सोपल्यांची ही आठवी निवडणूक, प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या चिन्हावर लढवण्याचा त्यांचा अनुभव. मात्र पुढची ही निवडणूक लढवण्याकरता माझ्यामध्ये गणपतराव देशमुख यांच्या एवढं सामर्थ्य आणि ऊर्जा नाही, असं म्हणून त्यांनी रिटायरमेंट जवळ असल्याचं संकेत दिले आहे.